what we had seen in last lecture. First one is definition of succession, then next one is classification of succession depending upon which factor. Pooja, first one is service requirement, and second one is construction. Okay, first of all, what is definition of substation? Substation is nothing but the, what is function? It is useful for to transport and distribute the electricity or the transportation of voltage from one places to another places. Such place of transportation is called as a substation. Okay, then next one is classification of substation depending upon service requirement. There are six classification which we had seen in last lecture. Kutle classification say depending upon service requirement they use Kerala. Okay, transformer substation is nothing but my main part of that substation is nothing but transformer. Okay, converting substation means AC to DC conversion जेव्हा करायचं असतं तेव्हा आपण कुठलं सबस्टेशन युज करतो, कन्व्हर्टिंग सबस्टेशन. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी चेंज, जर फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल आपल्याला लो हाय, तर फ्रिक्वेन्सी मध्ये जर चेंज करायचं असेल तर कुठलं सबस्टेशन युज करतो आपण, फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन. ऍज द नेम ऑल इंडिकेट्स दी दॅट्स फंक्शन ऑफ इट. ओके, द नेक्स्ट वन डिपेंडिंग अपॉन कन्स्ट्रक्शन फॅक्टर विच आर टाइप्स ऑफ सबस्टेशन. फर्स्ट वन इज इनडोर अँड सेकंड वन इज आउटडोर. ओके, लास्ट लेक्चरला एवढं पाहिलं होतं आपण की ठीक आहे पटको येणे आन्सर करेक्ट दिले, इनडोर आणि आउटडोर पाहिले होते. त्याच्यामध्ये आणखी आउटडोर मध्ये दोन टाइप्स पडतात, दी टाइप्स ऑफ आउटडोर सबस्टेशन. अगेन त्याच पडेल टू टाइप्स, पोल माउंटेड अँड फाउंडेशन माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, पोल माउंटेड सबस्टेशन कधी म्हणतो आपण, जेव्हा ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर हा पोल वर माउंट केलेला असतो इन शॉर्ट मध्ये. ठीक आहे, व्हॉट इज पोल माउंटेड सबस्टेशन, दी ट्रान्सफॉर्मर इज प्लेस्ड ऑर माउंटेड ऑन दी पोल्स. टू पोल असेल, एच टाइप असेल, टू पोल किंवा फोर पोल वर आपण तो ट्रान्सफॉर्मर प्लेस केलेला असतो तेव्हा काय म्हणतो आपण त्या सबस्टेशनला, पोल माउंटेड सबस्टेशन. आणि फाउंडेशन वर माउंट केला असेल, बेस जर फाउंडेशन असेल त्या सबस्टेशनचं तर त्याला म्हणतो आपण फाउंडेशन माउंटेड सबस्टेशन इन शॉर्ट मध्ये. तुम्ही पोल माउंटेड सबस्टेशन पाहिले असाल, पोल माउंटेड सबस्टेशन पाहिलेत का, कन्स्ट्रक्शन लक्षात आले का, पोल माउंटेड सबस्टेशन. आउटडोर आणि इनडोर मध्ये काय डिफरन्स असतो, आउटडोर सबस्टेशनचं ऍज कम्पेअर टू इनडोर सबस्टेशन जास्त सिव्हिल वर्क असतं. त्याच्यानंतर स्पेस कसं असतो, इन केस ऑफ आउटडोर सबस्टेशन स्पेस रिक्वायर्ड इज मच मोर as compared to indoor substation because it placed in a compact place. आपण एखाद्या कॉम्पॅक्ट प्लेस मध्ये किंवा रूम मध्ये वगैरे अरेंजमेंट करू शकतो इनडोअर सबस्टेशनची. ठीक आहे, त्यानंतर रेनी सीझन मध्ये जे डिफॉल्ट फॉल्ट वगैरे येणार आहे ते आउटडोर सबस्टेशनच्या बाबतीत काय होतात, इन केस आउटडोर सबस्टेशन मस्ट मोर त्याची म्हणजे ते होऊ शकतात. आणि कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन असल्यामुळे इनडोअर मध्ये होण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स कॉस्ट कसा असतो, दर डस नसल्यामुळे त्याचा मेंटेनन्स कॉस्ट आउटडोर सबस्टेशन, इन केस ऑफ आउटडोर सबस्टेशन मेंटेनन्स कॉस्ट इज हाय ऍज कम्पेअर टू इनडोअर सबस्टेशन. ठीक आहे, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलं होतं आउटडोर आणि इनडोअर मधला डिफरन्स. आता नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करायला काही अडचण आहे का, हे
ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल जे मेन इक्विपमेंट अपन यूज करतो एज पर दी कंस्ट्रक्शन एज पर दी रिक्वायरमेंट ऑफ दैट सबस्टेशन किंवा कंस्ट्रक्शन त्याचं कितपत मोठे त्यावर डिपेंड याचा व्हेरिएट होत जातो. कुठले फक्त जी इक्विपमेंट ची क्वांटिटी ओके इक्विपमेंट दी क्वांटिटी ऑफ इक्विपमेंट कॅन बी व्हेरी एज पर दी कंस्ट्रक्शन ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, समजलंय का याचा मीनिंग काय म्हणते. तर तुम्ही 11 KV 440 मध्ये स्टेप डाउन करत आहात तर लागणारी इक्विपमेंट आणि जर डायरेक्टली तुम्ही 33 KV 11 मध्ये करत आहात तर लागणारे इक्विपमेंट मस्ट इक्विपमेंट आपण मस्ट केले. फक्त जी क्वांटिटी आहे त्या इक्विपमेंटची दी क्वांटिटी ऑफ इक्विपमेंट इट मे बी व्हेरी एज पर दी कंस्ट्रक्शन ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, कंपोनंट इक्विपमेंटची क्वांटिटी व्हेरी होत जाणार म्हणजे जसं कंस्ट्रक्शन मोठं होणार आहे सबस्टेशनचं तसं इक्विपमेंटची क्वांटिटी कशी लागणार आहे आपल्याला जास्त लागणार आहे. ऑब्विसली फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट हॅव अ व्हॅल्यू. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की जे कन्स्ट्रक्शन सबस्टेशन जसं असणार आहे त्यावर डिपेंड राहणार क्वांटिटी किती वापरणार आहे. ठीक आहे, आता जे 11 KV अबाउट 440 मध्ये यूज करतो आपण तिथे आपण एक दोन प्रमाणात क्वांटिटी घेतल्या तरी जाणू शकतो. पण 33 KV 11 KV मध्ये करताना परत आपल्याला 11 KV चं मस्ट आहे 440 करणं. आपण डायरेक्टली घेऊ शकतो का होम अप्लायन्सेस साठी 33 KV जनरेट झालेलं जे जनरेटिंग स्टेशन पासून पॉवर प्लांट पासून जे जनरेटिंग स्टेशन पासून जे जनरेट झालेली पॉवर आहे ती आपण अनेबल आहोत होम अप्लायन्सेस मध्ये युज करण्यासाठी. आपण काय करतो इट मस्ट फर्स्ट ऑफ ऑल स्टेप डाऊन नियर अबाउट 11 KV अँड देन अगेन इट स्टेप डाऊन नियर अबाउट 440 V. ठीक आहे, मग त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन वर डिपेंड राहील की तुमच्या क्वांटिटीत तुम्ही किती यूज करणार. ठीक आहे फर्स्ट वन काय करतो आपण फर्स्ट वन इज इक्विपमेंट देर इज नथिंग बट आयसोलेटर. आयसोलेटर म्हणजे काय, आयसोलेटर इज नथिंग बट वन ऑफ डिस्कनेक्टर. इट डिस्कनेक्ट दी फॉल्टी सेक्शन फ्रॉम वर्किंग सेक्शन. ओके, इट इज फंक्शन ऑफ आयसोलेटर. इट इज नथिंग बट वन ऑफ डिस्कनेक्टर. डिस्कनेक्टर मीन्स the function of that isolator is to disconnect the faulty section from working section. Okay, samajla isolator cha function kay, to disconnect the faulty section from working section. Okay, then next one is lightning arrestor. Lightning arrestor so obviously tumhala function mahit asel, tumhi third year cha student ahat. Kay re mulanno, what is function of lightning arrestor? Kon sangel ka puja bhavna कशासाठी लावतो आपण लाईटनिंग अरेस्टर. ठीक आहे, करेक्ट आन्सर दिले झालं ना, प्रोटेक्ट अगेन लाईटनिंग स्ट्रोक. जे लाईटनिंग स्ट्रोक होणार आहे जे ओव्हर लाईटनिंग होणार आहे म्हणजे त्या मेट झालेल्या लाईनची कॅपॅसिटी असेल त्यापेक्षा ओव्हर लाईटनिंग जर झाले किंवा आपण वीज वगैरे पडतो म्हणतो ती जर आपल्याला ग्राउंड करायची असेल तर काय करतो आपण यूज करतो लाईटनिंग अरेस्टर. ठीक आहे, प्रोटेक्ट इट्स अगेन लाईटनिंग स्ट्रोक. लाईटनिंग कुठलाही स्ट्रोक असू दे त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करायची आपली पूर्ण लाईन. ठीक आहे, ग्रीड आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर काय यूज करतो आपण लाईटनिंग अरेस्टर. समजले का फंक्शन, अंडरस्टूड द फंक्शन ऑफ आयसोलेटर अँड लाईटनिंग अरेस्टर. ठीक आहे, नेक्स्ट वन काय, सिटीज आणि पीटीज यूज करतो आपण. ओके, सिटी इज नथिंग बट करंट ट्रान्सफॉर्मर ऑब्विसली अँड पीटी इज नथिंग बट पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. इट ऑल्सो कॉल्ड एज अ व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. कशासाठी यूज करतो सिटी, ही फ्लक्च्युएशन मेंटेन करण्यासाठी. मेंटेन दी फ्लक्च्युएशन इन करंट अँड पीटी इज यूज for the to maintain the fluctuation in over voltage. Over current means किंवा over voltage न होण्यासाठी आपण काय करतो CT आणि PT चा यूज करतो. इट ऑल्सो वन ऑफ ऑल्सो फंक्शन दॅट CT मेजर्स दी व्हॅल्यू ऑफ करंट अँड PT मेजर्स दी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ठीक आहे, टू मेजर दी व्हॅल्यू अँड टू प्रोटेक्ट दी डिवाइस फ्रॉम ओव्हर करंट अँड ओव्हर व्होल्टेज इन वी यूज दी CT अँड PT. ओके, सबस्टेशन मध्ये फंक्शन काय सिटीचं पीटीचं जे ओव्हर करंटिंग जर होत असेल किंवा ओव्हर व्होल्टेज जर त्याला प्रोव्हाइड होत असेल तर त्यापासून प्रोटेक्ट करायचं ऑब्विसली. आणि टू मेजर मेजरमेंट घ्यायचं असेल आपल्याला करंटचं मेजरमेंट आणि व्होल्टेजचं मेजरमेंट तर काय करतो आपण सिटीज आणि पीटीज यूज करतो. ओके, सिटीचं फंक्शन काय, सर्किट ब्रेकर इज ऑल्सो नथिंग बट वन ऑफ प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस ऑल्सो यूज एज अ स्विच गियर. स्विच गियर सारखं यूज करतो आपण CB सर्किट ब्रेकर प्रोटेक्टिंग डिवाइस. सर्किट ब्रेकर काय करतो सर्किट ब्रेकर ऑब्विसली नावात येते त्याच्या काय करतो
ब्रेक करतो सर्किट. ठीक आहे, जेव्हा रिले फंक्शन रिले जेव्हा कमांड देणार आहे, रिलेचं फंक्शन काय असतं, टू गिव्ह कमांड टू सीबी, सीबी ला कमांड दिल्यानंतर तो सर्किट ब्रेक करण्याचं, ओव्हर करंटिंग जर झालं तर ब्रेक करण्याचं काम काय करणार आहे, सीबी करणार आहे. इट्स ऑल्सो ऍक्ट्स एज अ वन ऑफ प्रोटेक्टिंग डिव्हाइस, नथिंग बट वन ऑफ ऍजेस विच गिअर वेन रिले गिव कमांड टू दी सीबी देन इट ऑपरेट्स. ओके, द फंक्शन ऑफ रिले अँड सीबी. देन नेक्स्ट वन इज कपॅसिटर बँक. कपॅसिटर बँक काय करतं मुलांना, जी आपण प्रोडक्ट केलेली जी सबस्टेशन थ्रू, आवाज येत नाही का रे. नेक्स्ट वन इक्विपमेंट इज नथिंग बट कॅपॅसिटर बँक. कॅपॅसिटर बँक, व्हॉट इज फंक्शन ऑफ कॅपॅसिटर बँक, टू इम्प्रूव्ह दी ऑपरेटिंग इफिशियन्सी. टू इम्प्रूव्ह दी ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ सबस्टेशन वी मस्ट हॅव अ कॅपॅसिटर बँक. ठीक आहे, जी कलेक्ट करण्यासाठी यूज करतो आपण, जी जनरेट झालेली पॉवर आहे ती बस बार थ्रू आपण डिस्ट्रीब्युट करणार आहे. ठीक आहे, त्याच्या आधी जो इक्विपमेंट लावलेला असतो तो त्यालाच आपण काय म्हणतो, कपॅसिटर बँक. व्हॉट इज फंक्शन ऑफ कपॅसिटर बँक, टू इम्प्रूव्ह दी ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ होल सबस्टेशन. ठीक आहे, ऑपरेटिंग इफिशियन्सी वाढवण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, कपॅसिटर बँक यूज करतो. ओके, इफिशियन्सी म्हणजे काय रे बाळांनो, इफिशियन्सी म्हणजे काय माहितीये का, हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट इफिशियन्सी, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग इफिशियन्सी. पूजा, भावना, सिंपल सबस्टेशनचीच नाही, सिंपल कुठली इफिशियन्सी कशी फाइंड आउट करतो आपण, इफिशियन्सी टू फाइंड आउट द इफिशियन्सी ऑफ एनी इक्विपमेंट वी मस्ट हॅव अ फॉर्म्युला आउटपुट बाय इनपुट. ठीक आहे, जे आपल्याला आउटपुट मिळाले, जे आपण आउटपुट गेन केले आणि जे आपण इनपुट दिलं होतं. ठीक आहे, हा करेक्ट आन्सर दिला सागर ना. आउटपुट जे आपल्याला, आपण जे गेन केले आणि जे इनपुट आपण दिलं होतं, ठीक आहे, त्यावर फाइंड आउट कसं करतो आपण, इफिशियन्सी. ठीक आहे, मग द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर बँक इज नथिंग बट टू इम्प्रूव्ह द ऑपरेटिंग इफिशियन्सी. ठीक आहे, नेक्स्ट वन लास्ट पॉइंट, लास्ट इक्विपमेंट इज नथिंग बट बस बार. ओके, त्याच्यामध्ये पण परत दोन टाईप पडतात. इट अगेन कॅन्स अकॉर्डिंग टू टू टाइप्स, मेन बस बार अँड ट्रान्सवर बस. ठीक आहे, फंक्शन ऑफ बस बार, द फंक्शन ऑफ बस बार इज नथिंग बट दी टू डिस्ट्रीब्यूट ऑफ गेन पॉवर. ओके, टू कलेक्ट द गेन पॉवर फ्रॉम आउटगोइंग फीडर्स, सॉरी इनकमिंग फीडर्स, अँड इट टू डिस्ट्रीब्यूट इट टू आउटगोइंग फीडर्स. इट इज नथिंग बट दी फंक्शन ऑफ बस बार. इट अगेन क्लासिफाइड इन टू टाइप्स, मेन अँड ट्रान्सफर बस बार. वेन मेन बस बार इज अनेबल टू ऑपरेटेड ऑर अनेबल टू carry out that function of main bus bar, then we must have a transfer bus bar to operating the function of main bus bar. ठीक आहे, मेन बस बार चं फंक्शन जेव्हा ऑपरेट करण्यासाठी अनेबल असतं तेव्हा आपल्याकडे काय पाहिजे, वी मस्ट हॅव अ ट्रान्सफर बस बार. कशासाठी, मेन बस बारचं फंक्शन ऑपरेट करण्यासाठी. ठीक आहे, जे महत्वाचे एवढे इक्विपमेंट आहेत, फर्स्ट वन इज आयसोलेटर, सेकंड वन इज लाइटनिंग कनेक्टर, थर्ड वन इज सीटी लॅम्प, इट इज नेक्स्ट वन इज सर्किट ब्रेकर, देन रिले, कपॅसिटर बँक अँड बस बार. बस बार अगेन क्लासिफाइड इन टू टाइप्स, मेन बस बार अँड ट्रान्सफर बस बार. ओके, व्हॉट इज फंक्शन ऑफ आयसोलेटर, आयसोलेटर इज वन ऑफ डिस्कनेक्टर, इट इज यूजफुल फॉर टू डिस्कनेक्ट द फॉल्टी सेक्शन फ्रॉम वर्किंग सेक्शन. लाइटनिंग अरेस्टर इज नथिंग बट वन ऑफ प्रोटेक्टिंग डिवाइस, इट कॅन प्रोटेक्ट दी ओव्हर लाइटनिंग ऑर लाइटनिंग stroke. The next one is CTs and PTs. Also CTs and PTs are not protecting device. It can be, CTs can be useful for measuring the value of current, and PTs can be useful for the measuring the value of voltage. Okay, and fluctuation of current and voltage can be carried out or can be maintained with the help of CT and with the help of PT. Then what is function of CB? CB is again one of protecting device. When relay give command to CB, then it operates and circuit can be break. Okay. The next one is relay. What is function of relay? To give
to accept the command from CTs and PTs and to give the command to CB. The next one is capacitor bank. What is capacitor? Function of capacitor bank is useful for to improve the operating capacity, operating efficiency of whole substation or transformer. ठीक है, substation के ऊपर transformer ची मंजूर करता हूँ. The next one is what is function of bus bar to collect the power from incoming feeders and to it distribute to the outgoing feeder. Bus bar च्या साहाय्याने आपण काय करतो, outgoing feeder ला power provide करतो. Main आणि transformer bus bar दोन्ही पण बस बार आपल्याकडे आवश्यक असले पाहिजे. जेव्हा मेन बस बार ही फंक्शन पार त्याचं जे फंक्शन आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं फंक्शन करण्यासाठी अनेबल असेल तेव्हा आपण ट्रान्सफर बस बारचा यूज करतो. ठीक आहे, समजले का रे बाळांनो? फंक्शन इक्विपमेंटचं फंक्शन समजले का? प्रत्येक